बाबा हा दोर कशासाठी आणलात? अरे दोर कसला, साधा काठ आहे ना. पण कशासाठी आणलात? यो आपल्या काशाला बांधाया. काशाला बांधायला? का कुठे तो पळून वगैरे जाणार आहे की काय? अरे तो कुठे पळतूया, हा कवा कवा पैक्याच्या माग पळतूया ना, तवा ह्यो लगांबर आहे. माझी काही चूक झाली का साई? अरे नाही काशा, मी आपलं भक्ताला असंच बोलत होतो. घ्या बाबा घ्या, आपलंच आहे. घ्या बाबा, अहो समजा तुमचंच आहे, घ्या. काशा धंदा कसा चाललाय? आपल्या कृपेनं एकदम व्यवस्थित चाललाय बाबा. असं म्हणतोस मग पैका लई भेटत असल. हा आता हाय आपलं थोडस. बर बर जा बाबा, घ्या थोडस. बर तुझ्या समाधाना करता हे दोन पैक घेतलं, जा. असं नका करू बाबा, माझ्या जीवाला बरं नाही वाटायचं, थोडं घ्या. बर हे अजून घेतलं? घ्या अजून घ्या बाबा, लई आहेत. काशा लई पैका झालं ना तुझ्याकडं? आपला हात आहे साई, धंदा एकदम व्यवस्थित चाललाय माझा. माझ्या हातानं धंदा होतोय म्हणतोस, मग समदा पैका माझा झाला ना. जशी तुमची मर्जी. मग हा समदा पैका घेऊ म्हणतोस? अहो मग तर माझा जीव भरून पावल, हे समदा आपलंच हाय साई. भगत बाबा ये घ्या, देवाच्या कामाला येत्याल. आज मी लई खुश आहे, लई खुश आहे मी. आज माझं बाबा माझ्यावर प्रसन्न झालं. बाबा अहो माझं समद पैक तुमचं आहे. वय बर मी निघू, घरला जायचं आहे. जा रे मर्दा जा. भगत या काशाचं समद पैक मी घेतलं, त्याला लई आनंद झाला. कशा पाय बाबा, देणाऱ्याचा देण्यातला आनंद नेहमी मोठा असतो. पण देणाऱ्यानं देत जावं ते कसं? म्हणजे दान ऐसा कर इस हात का दान उस हात को पता न चले. पण बाबा तुम्ही तर त्याचे सगळेच पैसे घेतलेत. वय त्याची जरुरी होती, काशाकडे बक्कळ पाऊस पडतोया, नदी भरून वाहतोया, तिच्या बरोबर काशा भी वाहतोया, त्याला बांध घालायला हवा.